अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला। जामनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन व पंचायत समिती या ठिकाणी कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, पोलीस, नर्स, आशा वर्कर, सरकारी कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष जितेश पाटील, प्रल्हाद बोरसे, नाना पाटील, प्रभू झाल्टे उपस्थित होते। आपणास माहितीच आहे की कोरोनाचं महाभयंकर संकट आपल्या देशावर आलेलं आहे आणि त्या संदर्भात राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करत असायला। येत्या 22 वर्षात आम्ही पदार्पण करताना जे कोरोनाशी खऱ्या अर्थी लढतात त्यांना कोरोना योद्धा म्हणून सत्कार करायचा असा राष्ट्रवादी महिला आघाडीचा उपक्रम होता। आणि ज्या मर्दानी महाराष्ट्राची की ज्या खरंच रस्त्यावर येऊन आणि कोरोनाशी संकटाशी हात करताना लोकांची आरोग्याची काळजी घेतात आणि त्यासाठी आम्ही हा सन्मानपत्र जामनेर तालुक्यात आयोजित करतात। माननीय संजय दादा गरुडांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकारी, कृष्ण दादा असतील, पप्पू दादा असतील, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हे सन्मानपत्र देऊन आम्ही त्यांचं कार्याचा एक गौरव केलेला आहे आणि त्यांना एक सन्मान पण दिला आहे। आणि आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की अजितदादांनी ह्या कार्यक्रमाची किंवा ह्या अशा वर्तसाठी अंगणवाडी सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, त्यांचा एक सत्कार असं प्रकारे करायचा की यांना 50 लाखाचं विमा कवच देईल, त्यांचा एक सत्कार पण करायचा ठरवता आणि ह्यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला। गेल्या 2.5-3 महिन्यापासून जगामध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने अतिशय महाभयंकर थैमान घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस गेल्या 10 तारखेला साजरा झाला। अतिशय साध्या पद्धतीने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राज्याचे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, आमचे युवा नेते अजितदादा असतील आणि रुपालीताई चाकरकर असतील, या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की वर्धापन दिवस कुठेही थाटामाटा साजरा न करता त्या करोना व्हायरसच्या ठिकाणी आपल्या आरोग्याची देखभाल करतात, आपली काळजी घेतात, अशा ENM असतील, डॉक्टर असतील, आशा वर्कर्स असतील, नर्स असतील, सिस्टर असतील आणि पोलीस डिपार्टमेंट हे जे रात्रंदिवस झटत आहेत आणि आरोग्यांना चांगल्या पद्धतीची सुविधा देऊन चांगलं करण्याचं काम करत आहेत, अशांचा गौरव, घर सांभाळून, परिवार सांभाळून, इतरांना फार मोठं योगदान देऊन आपलं जीव वाचवत आहेत अशांचा सत्कार, सन्मान तिथे जाऊन करा की येणाऱ्या काळात त्यांना परत उत्तेजन आणि प्रोत्साहनपर मिळेल असं आज कल्पनाताई आमच्या जळगाव जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष विनोदताई पाटील, ज्योतिताई पाटील तालुका अध्यक्ष, छायाताई पाटील, आदरणीय विलास भाऊ, प्रल्हाद भाऊ, किशोरदादा, पप्पू शेठ, नाना पाटील सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत ताईंनी हा कार्यक्रम घडून आणला आणि सगळ्यांना खऱ्या अर्थाने गुणगौरव केला। प्रातिनिधिक स्वरूपात दोघांचा सत्कार झाला असेल परंतु आरोग्य खात्यामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे
त्रिवार सलाम आहे की त्यांनी खरोखर या देशामध्ये राज्यामध्ये दाखवून दिलं की एवढं मोठं महाभयंकर आजार असताना आम्ही न घाबरता रस्त्यावर येऊन दवाखान्यात जाऊन पेशंट लोकांना सुविधा देतोय, उपचार करतोय। खरोखर त्यांचं कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।